रोटरी क्लब ऑफ मिलेनियम सिटी, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई समारिटन्सच्या माध्यमातून आणि एस टेनिस अकॅडमीच्या सहकार्याने रामशेठ ठाकूर खारघर लॉन टेनिस टूर्नामेंट 2023 आयोजन केले होते. ही स्पर्धा खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये 11 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान झाली असून या स्पर्धेचा रविवारी बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेत नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार परिसरातील विविध वयोगटातील 150 स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. आता हेच आपलं रामशेठ ठाकूर स्कूल आहे. इथं आमची एक विद्यार्थिनी जी 6वीपासून 12वीपर्यंत गेली आणि ती ह्याच्यात टेबल टेनिसमध्ये तिनं जागतिक कीर्तीचं नाव मिळवलं, भारताचं नेतृत्व केलं, एशियामध्ये या पलीकडे ज्यांना त्यांचं नेतृत्व केलं. म्हणजे एक विद्यार्थिनी आपल्या खारघरची या स्कूल बदली ही इतक्या इथं न खेळता जागतिक स्तरावर जाऊन म्हणजे आपल्या दक्षिण एशिया म्हणूया अशा प्लेयर्स आहेत तर त्याचं टीम लिडरसुद्धा ते होऊन तिनं पाहिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या मुलांकडे पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावर ते त्याची खेळण्याची स्टाईल येणं जाणं पाहिलं तर मला खात्री आहे की तुमच्या पुढे भावी काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये आणि बाकी ठिकाणीसुद्धा जे चमकणार तारे असतील ते तुमच्यातलेच असतील आणि तशा प्रकारचे आपले रोटरी क्लब तुम्हाला चांगलं प्राधान्य देत आहे. निकम चांगल्या रीतीने सहकार्य करतोय, आपली तब्येत चांगली लागते, हेल्दी मन राहतं आणि त्याच्यावर आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रगती करण्याच्या दृष्टीनं हे खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.